हाई एवरी वन, दिस इज मी रुचम एंड वेलकम बैक टू माई चैनल गाइज. जसं की लास्ट व्लॉग मी तुम्ही बघितलं असेल की मी इंडियाला ऑलरेडी आलेली आहे आणि आता 2-3 दिवस तर फुल जेटलॅगचा थोडा प्रॉब्लेम होताच, बट आय एम फुली रिफ्रेश नाव. आणि पहाटेचे आता सकाळी 3:30 आम्ही निघत आहोत. कुठे चाललो आहोत सगळं ऑन द वे तुम्हाला सांगणार आहे, सो स्टे ट्यून्ड. आणि ही आहे छकुली, माझ्याबरोबर येते आहे. सो मला वाटतं आपण लवकर आता निघायला पाहिजे. सो येस, आम्ही निघालेलो आहोत आणि आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायला आम्हाला अराऊंड आय गेस 1 आवर वगैरे जाणार आहे अजून, कारण की सकाळची वेळ आहे. सो जास्त ट्रॅफिक नाही आहे. सो या, आम्ही निघालो. मला लास्ट व्लॉगबद्दल ॲक्च्युली डिस्कस करायचं होतं की लास्ट व्लॉगमध्ये मला एक कमेंट आला होता की तुम्ही हिंदीमध्ये व्लॉग करा, अँड प्लस माझं जे रुचम्स लिटिल वर्ल्ड इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती पण मला DM आला होतं की आप हिंदी में व्लॉग करिए. सो हिंदी में आय लव हिंदी, मुझे हिंदी बोलना मुझे बहुत पसंद है. सो डेफिनेटली जब भी मैं सोलो ट्रिप पे हूँ या मैं सोलो ट्रैवल कर रही हूँ तो मैं डेफिनेटली मैं हिंदी में व्लॉग बनाऊँगी. लेकिन जब भी आई विल बी विद माय फैमिली तो मैं एक महाराष्ट्रीय फैमिली को बिलोंग करती हूँ, मैं महाराष्ट्रीय हूँ, तो उसमें आपको मराठी व्लॉग या फिर मराठी में मैं बोलते हुए दिखाई दूँगी. सो हाँ, मुझे यही बताना था. बट डेफिनेटली हिंदी व्लॉग्स भी ज़रूर आएंगे और मैं हिंदी व्लॉग्स बनाना नहीं छोड़ूंगी. सो यही मुझे बताना था. एंड सो आता आम्ही निघालेलो आहोत आणि छकोरी झोपली तर नाही आहे ना. आम्ही एअरपोर्टला आलेलो आहोत. माझी दी, जीजू अँड माय 2 क्यूट नेफ्यूज ऑलमोस्ट 1.5 इयर नंतर इंडियाला येत आहेत. येस, ते IMNला असतात आणि आम्ही इतके जास्त एक्साइटेड हो त्यांना वेलकम करण्यासाठी. ते आता जस्ट लँड झाले आहेत, सो इट्स गॉन अ टेक सम टाईम. आता सध्या इमिग्रेशन, त्याच्यानंतर बॅगेज कलेक्शन, सो त्याला टाईम लागणार आहे. बट वी आर सुपर सुपर एक्साइटेड आणि आम्ही इथेच अरायवलच्या इथेच त्यांची वाट बघतो आहे. बेसिकली आम्ही 3 सिस्टर्स आहोत. मी आय एम द मिडल वन अँड माझी मोठी बहीण आहे रश्मी, मी रुचम जिला बिट्टू म्हणतात आणि माझी लहान बहीण बाळू. सो तुम्हाला कधी पण ब्लॉग्समध्ये बिट्टू बाळू असं सगळं ऐकायला भेटेल. आणि ही आहे पुण्याई, माझ्या मावशीची मुलगी, बट तिला आम्ही अँड ती तुम्हाला लहान दिसत असेल पण ती लहान नाही आहे. शी इज इन द लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग. सो हिला आम्ही म्हणतो छकुली. तर तुम्हाला ब्लॉग्समध्ये जनरली अशीच नावं ऐकायला भेटतील, सो म्हणून मी तुम्हाला सांगते छकुली, बिट्टू, माझी लहान बहीण बाळू आणि दिदीला तर दिदीच म्हणतात. सो येस, आता मला वाटतं की आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्यास असं झालं आणि आमची छोटी छोटी बाळ पण येणार आहेत. सो वी आर व्हेरी एक्साइटेड. येस, सो बस आता थोड्याच वेळात येणार आहेत. आम्ही आता त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दिसणारच आहेत. सो लेट्स गो. 1 तास लागणार आहे का? मी आता अरायवलला वाट बघते. इट्स ऑलमोस्ट 1 तास आरामात झाला आहे. पण मला इकडे एक फनी गोष्ट काय बघायला भेटते की जे पण लोक अरायवलमध्ये इकडे बाहेर येत आहेत त्यांची फॅमिलीजला भेटत आहेत. जे पण एकटे आले आहेत किंवा कपल्स आले आहेत त्यांना त्यांची फॅमिली पण नॉर्मली भेटते. पण जे पण लहान पोरांना घेऊन आलेले आहेत त्यांची फॅमिली पळत जाते आणि इतकी एक्सायटेड आणि खुश खुश आहे त्यांना भेटायला.
आणि जे एकटे येत आहेत जे सिंगल आले आहेत किंवा जे फक्त कपल येत आहेत त्यांना फॅमिली तिथे नॉर्मली हा कसे बरे तो पण जसे हातात बाळ आहे ज्यांच्या ज्यांच्या हातात त्यांना एकदम रॉयल ट्रीटमेंटचं वेलकम आहे. सो जे पण लोक इंडियात येत आहात छकुली त्या सगळ्यांनी मस्त छान वेलकम. फायनली विवान ईशान आलेले आहे. आणि हा आमचा क्यूटी पाय मुलगा आणि हा छोटा क्यूटी पाय शिव से हाय हाय ईशान विवू हा. सो जीजू आता डिरेक्टली कॅबमधनं जात आहेत बिकॉज एवढ्या सगळ्या बॅग एका गाडीत नाही येणार. सो ते चालले आहेत कॅबनी आणि आम्ही ज्या गाडीतनं आलोय त्यातनं विवो इशू आणि दिदी आम्ही चाललेलो आहोत. चलो लेट्स गो बाप्पा मंगल मूर्ती. यस सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. कसं वाटतंय क्लायमेट? थंडी वाजते ना भरपूर? गर्मी होते विमान गर्मी होते खूप गर्मी होते. असू दे आता आपण बघ आता मस्त आपण घरी जाऊ. मग तुझं मला सांग ट्रॅव्हलिंग कसं झालं? मजा आली? हा मजा आली ट्रॅव्हलिंगला. वा सेकंड एरोप्लेन मला ना आवडलं. फर्स्ट खूप छान होता. सेकंड नाही आवडलं? अच्छा फर्स्ट छान होतो. पण आता बघ तुला किती मजा येणार आहे. सेकंड बापू मस्त मजा मजा करू. ईशान नाही आला का? ईशान अरे ईशान नाही ईशान एअरपोर्टलाच राहिला वाटतं. अरे ईशान नाही आला. अरे ईशान ईशान भूक लागली बेटा? भूक लागली? जस्ट जेव्हा तिने बघितलं की 20 मिनिट्स बाकी आहेत आपण आता 20 मिनिट्समध्ये इंडियाला पोहोचणार आहोत. सो शी स्टार्टेड क्राईंग आणि तिला बघून विमान तू पण रडायला लागला. तू का रडायला लागला? मम्मी रडते म्हणून. आम्हाला किती मिस केलं सगळ्यांना. आम्ही पण तुला खूप मिस केलं. सो आता आम्ही ऑन द वे आहोत आणि थोड्याच वेळात आता आम्ही पोहोचतोय. सुपर डुपर एक्साइटेड. घरी पण सगळे वाट बघताय. आम्ही इंडियाला आलो. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत. तुझी बॅग घे. तुझी बॅग घे बेटा आणि सोडा त्यांना. बस चलो बॅग घे. स्वागताची तयारी इकडे झालेली आहे. 2 वर्षांनी येतात.
येस सुपर सुपर डुपर एक्साइटेड. इकडे बघ ये 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 येस. आता थोड्याच वेळात येणार आहेत. स्पेशल आइए पधारिए दीदी जीजा जी, आइए पधारिए दीदी जीजा जी, आप आए तो हमें हमको ये खुशी जी आए खुशी आए. मम्मी मेरे दो अनमोल रत्न. मेरे दो अनमोल रत्न. ईशान ये विवान ईशान ये कौन है सांग कौन है. ग्रैनी बाइट केलं मग ते चार आहे ना ते डेड फोरी बोर्ड सो डेंजर अँड नॉटी. अरे चारी ना खाऊ टाकले ग्रॅनी काय काय वेट करताय आउटसाइड. ग्रॅनी बिट ग्रॅनी बिट टू सगळे वेट करताय आउटसाइड. त्याला माहिती होत की आम्ही येऊ घ्यायला. आणि ईशा विवान कसं बोललं विवान. आय एम व्हेरी एक्सायटेड टू मीट आजी. असू दे असू दे. आजी पण एक्सायटेड आहे. ग्रॅनी पण एक्सायटेड. त्याचे नाही नाही पण एक्झॅक्ट विवान छोटा वर्जन ऑफ जीजू आणि ईशान एक्झॅक्ट छोटा वर्जन ऑफ दीदी. एक्झॅक्ट. पण आता ईशान तर युएसला जाणार आहे ना सो दीदी मग तू कशी राहणार. युएसला जाणार आहे. येस येस.
दादा आयरलैंड सगळ्यांनी ताळ्या वाजवा जोरानी. जेवढं घराचं रेनोव्हेशन आहे मी एकदा सगळ्यांनाच दाखवेन की घराचं जेवढी कायापलट तुम्हाला दिसते मंदिर बसणं पेंट बसणं हे सगळी सगळी कल्पना पण तिची आहे आणि हे सगळं धावपळ अरेंजमेंट सगळी तिने केली. सो परत एकदा बाळू पण हॅट्स ऑफ. खरंच म्हणजे मी आणि दीदी आम्ही एकदम एंटेमला आलेलो आहोत पण मम्मी आणि बाळू ह्यांनी सगळ्यांनी एवढं सुंदर घराचं मस्त एकदम खूप मस्त वाटतंय फ्रेश आणि छान. पण त्यात नाही सगळ्यात स्वस्त बिस्किट आहे जे तुम्हाला आणून दिलं ना ते ड्युटी फ्री मध्ये. दीदी तो काय बोलतोय बघ ना काय ईशान काय बेटा काय फायनली दीदी जिजू आलेली आहेत आणि तुम्ही बघितलं की आम्ही त्यांचं कसं स्वागत केलं. सो बाळू कसं वाटतंय आता? मला खूप छान वाटतंय आता. लिटरली घर भरल्यासारखं वाटतंय. खूप जास्त खूप टाइम नंतर आम्ही तिघी बहिणी एक साथ फुल ऑन धमाल आहे. सो आता फिलहाल ते फ्रेशन अप होत आहेत बिकॉज 12 hours ची लॉंग जर्नी नंतर त्यांना खरंच आता फ्रेशन अप व्हायचंय, थोडासा आराम करायचा आहे. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट शेअर करा अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. बाय बाय.